महाराष्ट्र में औरंगाबाद का ये मकान प्लास्टिक बोतलों का इस्तेमाल करके बनाया गया है। कोरोना लॉकडाउन के दौरान नमिता और कल्याणी ने इस तरह मकान बनाने की सोची। ये दोनों फाइन आर्ट्स की स्टूडेंट हैं। इन्हें ये आइडिया एक वायरल वीडियो देखकर आया। गुवाहाटीचे स्कूल आहे अक्षर स्कूल, तर त्या म्हणजे तो व्हिडिओ नमितानेच मला दाखवला होता की बघ हे कसे करताय। मग ते इको ब्रिक बनवत होते। त्यांनी काय केलं की त्यांच्या स्कूलमधले मुलं असतात त्यांना ते फीसच्या ऐवजी घरचं तुमचं प्लास्टिक कलेक्ट करून घेऊन या तुम्ही, आणि त्यापासून ते इको ब्रिक बनवतात। आणि तिथे छोटे छोटे झाडाचे कुंपण झाले किंवा अदर काही गोष्टी झाल्या, स्टेप्स झाल्या, अशा गोष्टी ते तिथे बनवत असतात। मग आम्ही विचार केला की यार आपण पण काहीतरी करू। इन दोनों दोस्तों ने करीब 16,000 प्लास्टिक बोतल और 10 टन नॉन बायोडिग्रेडेबल प्लास्टिक कचरा इकट्ठा किया जिससे वो इको ब्रिक्स बना सके। सुरुवातील तर आम्ही रोडवरून कलेक्ट करायला सुरुवात केली, पण ते खूप कमी प्रमाणामध्ये होतं, म्हणजे 2 गोण्या 3 गोण्या। सोबतच आम्ही सकाळच्या वेळेला प्लास्टिक कलेक्ट करायचो आणि दुपारच्या वेळेला बॉटल्स गोळा करायचो। तर बॉटल्स पण रोडवर जिथे दिसतील तिथे, म्हणजे त्यावेळेला इव्हन असं होतं की बॉटलचं एक झाकण दिसलं तरी आम्ही आमची गाडी बाजूला थांबवायचो आणि ते झाकण उचलून घ्यायचो पटकन की आपल्याला एका बॉटलला लावायला कामातील। तर असं दिवसभरामध्ये पहिले 1 गोणी 2 गोणी आमच्या बॉटल्स गोळा व्हायच्या। मग आम्ही त्या बॉटल्स घरी आलो की दुपारी घरच्यांना सगळ्यांना घेऊन बसायचं आणि आणलेलं सगळं प्लास्टिक स्वच्छ करायचं आणि ते प्लास्टिक त्यामध्ये फिल करायला सुरुवात केली। असं आमचं एकंदरीत 2-4 दिवसामध्ये आम्ही 100 बॉटल्स कलेक्ट केल्या। कलेक्ट नाही, म्हणजे कलेक्शन जास्त होतं, पण इकोब्रिक आम्ही 100 बनवल्या। बाद में इन लड़कियों को एक जगह मिली जहां इनसे मकान बनाया जा सकता था, लेकिन इन्हें जल्द ही इस बात का एहसास भी हो गया कि इन इको ब्रिक्स से दीवार बनाना आसान काम नहीं है। प्लास्टिक ची बॉटल पाणी धरून नाही ठेवत, तर आमच्या समोर सगळ्यात मोठं चॅलेंज हे होतं की आपण माती जर वापरली, मातीपासून भिंत बनवली, तर ती पाणी नाही धरणार, त्यावर पाणी गेलं तर काय। मग आम्ही मातीत काही ॲड मिक्स करण्याचे घटक शोधले, आपण त्यात काय मिक्स करू शकतो की ती जी दगडांची किंवा विटांच्या भिंतीची जी कसर आहे ती कुठे भरून काढता येईल आपल्याला। म्हणून मग आम्ही त्यात काही गोष्टी ॲड करण्याचा प्रयत्न केला, मातीमध्ये काही घटक मिक्स केले आणि मग त्याचे ट्रायल घेतले। उन्होंने ये मकान बनाने के लिए पारंपरिक और कुदरती तरीकों का इस्तेमाल किया। फाउंडेशन पण आम्ही जुन्या पद्धतीनेच केले की प्रॉपर नाली खणून त्यामध्ये दगड भरून त्यात परत माती भरून ती 2-3 दिवस पाणी टाकून दाबून अशा पद्धतीने त्याचं बेस तयार केलं। मग नंतर मातीमध्ये काही घटक मिक्स केले आणि असं करून त्याचा चिखल बनवून त्या बॉटल रचण्या त्याच्या भिंती बनवल्या, त्याच्यावरती सारवण्याचं लेअर दिलं। आता या घराच्या ज्या काही भिंती आहेत त्या प्लास्टिक। इस मकान की दीवारें प्लास्टिक बोतलों से बनी हैं, दरवाजे लकड़ी के हैं, छत बांस से तैयार की गई है। बाहर की तुलना में भीतर ज्यादा ठंडक है क्योंकि मिट्टी की दीवारें सर्दियों में कमरे को गर्म रखेंगी और गर्मियों में ठंडी। नमिता और कल्याणी को ये मकान बनाने में 4 महीने का समय लगा और ये पर्यावरण दिवस तक तैयार हो गया था, लेकिन इस पूरे सफर में उन्हें काफी अवरोधों का सामना करना पड़ा क्योंकि वो लड़कियाँ थी। मुली असल्यामुळे आम्हाला बरेचसे चॅलेंज आले, कारण कोणी आमच्यावर पहिले विश्वास नव्हता ठेवत की ह्या मुली खरंच आम्हाला काम देणार आहेत का। बायका पण आम्हाला म्हणत होत्या किंवा इथे कामावर येणारी माणसांनी पण आम्हाला नंतर सांगितलं, काम पूर्ण झाल्यानंतर सांगितलं की तुम्ही जेव्हा पहिल्यांदा आमच्याकडे आलते तेव्हा मी 4 दिवस कामावर यामुळे नव्हतं आलो की मला डाऊट होता की तुम्ही खरंच आम्हाला काम देताल का, तर तुम्ही गंमत नाही करत आहे ना, कारण तुम्ही मुली आहात आणि दिसतात पण अशा छोट्या छोट्याशा, तर तो एक डाऊट होता त्यांना। नमिता और कल्याणी ने इस मकान में 6-7 लाख रुपए का निवेश किया है। उन्होंने इसे नाम दिया है प्रोजेक्ट वावर। वावर का मतलब होता है घर बार। नमिता और कल्याणी इसे टूरिस्ट स्पॉट की तरह डेवलप करना चाहती हैं।